धर्मवीर पार्ट टू चा शुभारंभ झालेला आहे। धर्मवीर पार्ट वन जो आहे आपण सगळ्यांनी पाहिला, दिघे साहेब कसे जगले, कसे वागले, त्यांचं पूर्ण जीवन कसं होतं या पहिल्या धर्मवीर पार्ट वन मध्ये तेवढं माहू शकत नाही। आणि मला वाटतं हा पार्ट टू आहे, त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल। आणि हा देखील धर्मवीर पार्ट टू जो आहे हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे याचा सर्व जीवन प्रवास जो आहे त्यांचा, त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती या धर्मवीर पार्ट टूमधून लोकांसमोर येईल। आणि लोकांना आनंद घे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून काही प्रमाणामध्ये कळलं, आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे, ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल। आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा दुसरा पार्ट होईल। पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना शमन ही टॅगलाईन होती, आताच्या याच्यामध्ये साहेबांचं हिंदुत्व ही टॅगलाईन आहे। हा बरोबर आहे, म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी बाळासाहेबांशी विचारांशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, गद्दारी केली आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी जे काही 2019 झालं हे संपूर्ण राज्याने आणि देशाने पाहिलेलं आहे। आता जे आहे दुसरा पार्ट जो आहे तो साहेबांचं हिंदुत्व, म्हणजे आम्ही जी भूमिका हिंदुत्वाची बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद घे साहेबांच्या विचारांची घेतली आणि आज सरकार त्याच्यावर काम करतं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सर्व घटकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणारं सरकार काम करतं आहे। आणि हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिघे साहेब असतील, बाळासाहेब असतील, ते इतर समाजाचा कधी त्यांनी दुस्वास केला नाही, इतर समाजाचा द्वेष केला नाही, त्यांनाही सन्मानाने वागवलं आणि त्यांनाही अडचणीमध्ये मदत केली। सर्व धर्मियांना, सर्व जातीपातीच्या लोकांना आनंद दिघे साहेब आपलेसे वाटायचे, अशा प्रकारचं ते त्यांचं जे काही काम आहे ते या सिनेमामधून दाखवतील। त्याच्यामधून काही जे काही प्रसंग आहेत ते समोर येतील। ही भूमिका म्हणजे त्यांचं जे काही हिंदुत्व जे आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे भूमिका हिंदुत्वाची असली तरी सुद्धा इतर धर्मियांचा द्वेष करणं, इतर धर्मियांचा दुस्वास करणं, इतर धर्मियांना कमी लेखणं हे कधीच त्यांनी केलं नाही। देशभक्त, राष्ट्रभक्त जो कोणी आहे, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, ईसाई असेल, याच्याबद्दल फार आपुलकी आणि जिव्हाळा आनंद घे साहेबांनी होता आणि बाळासाहेबांनी होता। अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये जे काही गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहे सकाळीच सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाले, अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्या बाबतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या। सवाल आहे, वहां पे मंत्री रहते हुए, गाड़ियां मिनिस्टर रहते हुए क्या कुछ काम किया था उसके बारे में थोड़ा सा। पालक मंत्री मैं जब गढ़चिरौली में था तभी जब हमारे बाला साहेब ठाकरे जी के और आनंद घे साहब के विचार थे, नौकरियां देना, नौकरी तो चाहिए लेकिन नौकरियां देने वाले भी हाथ तैयार करो। मतलब आज मैं एक मुझे समाधान है, खुशी भी है कि टाटा टेक्नोलॉजी हो, उसने एक बहुत ही एडवांस स्किल डेवलपमेंट सेंटर शुरू किया है, सालाना 5,000 युवाओं को वहाँ ट्रेनिंग मिलेगी
नौकरियां भी मिलेगी और उद्योग निर्माण करने वाले हाथ भी तैयार होंगे, ऐसी मेरी कोशिश थी। उसमें समाधान है, ये शुरुआत हुई है, कई और उद्योग जो है वहाँ पर शुरू किए हैं और वो जो नक्सल ग्रस्त इलाका है, वो आदिवासी इलाका है, उसको गढ़चिरौली को मेन स्ट्रीम में लाने के लिए अभी तो मैं मुख्यमंत्री हूँ, निश्चित रूप से लोगों के हाथ को काम, वहाँ उद्योग, वहाँ का विकास, डेवलपमेंट और ये नक्सलवाद को ख़त्म करने के लिए सिर्फ पुलिस की गोली नहीं तो डेवलपमेंट भी जरूरी है और वो डेवलपमेंट हो रहा है। एक सवाल ये है कि सर, गढ़चिरौली में पिछले 15 दिनों में टारगेट किलिंग की जा रही है, इसको लेकर आप लोग क्या करें? टारगेट किलिंग की जा रही है, 15 दिनों में 3 लोगों को मारा गया है पुलिस मुखबिर बताकर, टारगेट किलिंग एक तरह से नक्सलवाद। देखिए, आज 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 मैं कहूँगा हमारी जो C60 की टीम है ये इतनी एडवांस टीम है कि आज हमारे यहाँ पर महाराष्ट्र में गढ़चिरौली में रिक्रूटमेंट पूरी तरह बंद है। रिक्रूटमेंट मतलब उनकी जो नक्सल की, और जाके वो छत्तीसगढ़ के अबुझमाड़ एरिया में छुपते हैं और नक्सल पूरी तरह हमारी पुलिस ने ख़त्म कर दिया है। अभी ऐसे कोई भी घटना हो तो पुलिस और वहाँ के नागरिक जो है और हमारी सरकार नक्सलवाद ख़त्म करने को पूरी तरह तैयार है और उसका नतीजा हम देख रहे हैं कि पूरी तरह लगभग न के बराबर वहाँ पर नक्सलवाद है। क्या वो जो नक्सलवादियों का डर था, एक बार कल ओबीसी मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मागणी केली की शिंदे समिती बर्खास्त करा, पण सरकारमध्ये गुंबद दिसून येत नाही। याच्यामध्ये एकच मी सांगतो त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचं कुठेही मराठा समाजाला विरोध नाही आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही, ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं कमी केलं जाणार नाही आणि इतरही समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका स्पष्टपणे सरकारने पहिल्यापासून मांडलेली आहे। त्याच्यावर सरकारचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे, मागासवर्ग आयोग त्याच्यावर काम करतो आहे, 3-3 न्यायमूर्ती आपण त्याच्यासाठी कमिटी केलेली आहे, मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांना आपण निर्माण करून दिलेलं आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी वॉर फुटिंगवर काम सुरू आहे। आणि ज्या जुन्या नोंदी आहेत, या जुन्या नोंदी ज्या आहेत कुणब्याच्या, ते JR आपण आता काढलेला नाही, हा JR 1967 पासून 2004 पासून या JR चा अवलंब होतोय। ज्या ठिकाणी त्या कुणबी नोंदी असताना दाखले देत मिळत नव्हते, ते दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि भुजबळ साहेबांची एवढीच मागणी आहे की OBC चं आरक्षण कमी होता कामा नये, तीच भूमिका सरकारची आहे, ती स्पष्टपणे आम्ही घेतलेली आहे आणि ती कायम आहे। साहेब, पहिल्यांदा असं होतं की ज्या नोंदी समोर आलेल्या आहेत, पहिल्यांदा असं होतं की नोंदी ऑनलाईन पाहायला मिळतील, जेणेकरून आणखीन ज्यांना नोंदी सापडत नाहीत किंवा वंशावळची सापडत नाहीत त्यातून फायदा होऊ शकतो। याच्यामध्ये JR जो आहे जुना, त्या JR ची अंमलबजावणी प्रभावीपणे होती आहे आणि ट्रान्सपरन्सी आहे त्याच्यामध्ये, कुठल्याही इतर समाजावर त्याच्यामध्ये अन्याय होत नाही आहे। जुन्या नोंदीप्रमाणे कुणबी दाखले देणे हे तर सरकारचा निर्णय पूर्वीच आहे, फक्त तो अंमल होत नव्हता, त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही आणि भुजबळ साहेबांना पण त्यांची भूमिका हीच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते देत असताना OBC समाजाचं आरक्षण कमी होऊ नये, तीच भूमिका सरकारची। हिंसाचार झाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।